नमस्कार, आज आपण बनवतो आहे कैरीची पांढरी चटणी. त्यासाठी मी काय केलं आहे, 3 कैऱ्या घेतल्या आहेत. ह्या कलमी कैऱ्या आहेत, ह्या जास्त आंबट नसतात, सर्वांना आवडणाऱ्या आणि कुठल्याही प्रकारचा त्रास न होणाऱ्या ह्या कैऱ्या आहेत, ज्या आंबट नसून गोड असतात. तर मी ह्या कैऱ्या घेतल्या आहेत आणि त्याची मस्तपैकी आपण साल काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याची पूर्ण साल काढून घ्यायची आहे आणि तिन्ही कैऱ्याला आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे आणि आतमधली बी काढून घ्यायची. उन्हाळा म्हटलं की सर्वांनाच कैरीचे पदार्थ आवडतात, तर मी वेगवेगळे पदार्थ उन्हाळ्यामध्ये कैरीचे करत असते. तुम्हाला अजून माझ्या अशा प्रकारचे कैरीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्हीही माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कुठला हवा आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारे आपण त्याच्या आतमधील बी काढून घ्यायची आहे. कैरी नरम होती म्हणून त्याच्यामधली बी निघाली, मात्र कैरी जर कडक असेल तर बी निघणार नाही. तर आपल्याला तशीच आजूबाजूनं कापून घ्यायची आहे. कलमी कैरी थोड्या उशीर येतात, त्यामुळे त्याच्या बी कधीकधी पिकलेल्या नसतात, तर ते आपल्याला अशा प्रकारे काढाव्या लागतात. बी असेल तर सरळच आपण त्याचे काप करू शकतो. त्यानंतर अशा प्रकारची पूर्ण कैरी कापून झाली की पांढरी कैरी चटणी करायची आहे. म्हणून मी काय केलं आहे की हिरव्या मिरच्या न टाकता हिरव्या मिरच्या छानपैकी उन्हात एक दिवसासाठी वाळून घेतल्या आणि नंतर त्याचा वापर केला. म्हणजे काय होईल की आपली कैरीची चटणी पांढरीच्या पांढरी राहील. बघा, हे अशा प्रकारचे कैऱ्यांचे तुकडे केले आहेत, ते आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला त्या सुकवलेल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. म्हणजे त्याने काय होईल की आपली जी कैरी आहे ती पांढरीच्या पांढरीच राहील. आणि आपल्याला ते मिक्सरच्या पॉटमध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला वरून त्यावर मीठ जिरे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर थोडे काळे मीठ आणि चाट मसाला पण आपण याच्यातच टाकून घेणार आहोत. नंतर हे मस्तपैकी बारीक करून घेणार आहोत. आपल्या ताटाला अगदी शोभून दिसणारी ही पांढरी चटणी दिसते. त्यानंतर आपण अशा प्रकारचे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स झाले, आपल्याला 1 ते 2 चम्मच साखर पण टाकून घ्यायचे. नंतर हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून आपल्याला ती छानपैकी चटणी बारीक करून घ्यायची आहे. तुम्हालाही याची चटणी करायची असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि ही पांढरी चटणी तुम्ही नक्की ट्राय करा. अशाच प्रकारच्या अजून चटण्यांसाठी ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी चटणी नक्की ट्राय करेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हॅपी समर. थँक्यू. आणि नक्की ट्राय करा ही चटणी.